नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. मुख्यमंत्र्यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटला मान्यता दिल्याची घोषणा केली रवींद्र फाटक यांनी. लोकांना हक्काची घरं मिळावीत आणि क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला मंजुरी मिळेपर्यंत उपोषण करणार जितेंद्र आव्हाड. आणि ठाणे पोलिसांची दंडेलशाही, मनसेच्या कार्यकर्त्यांना कार्यालयामध्ये घुसून केली अटक. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मागणीसाठी शिवसेनेनं काढलेल्या मोर्चानंतर काँग्रेसचे नगरसेवक आणि ठाण्याचे स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक यांनी काल रात्री तातडीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेवर लोकांना भडकवल्याचा आरोप केला असून क्लस्टर डेव्हलपमेंट योजना ही शासनाच्या विचाराधीन असून ही योजना मंजुरीसाठी आणण्याचं 90% काम हे पूर्ण झालंय. येत्या 6 तारखेला मुख्यमंत्री स्वतः ठाण्यात येऊन मुंब्रा, किसननगर, वागळ एस्टेट येथील घरांची पाहणी करून लवकरात लवकर क्लस्टर डेव्हलपमेंटचा निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलंय. बाहो करतात की असं होत नाही, मुख्यमंत्री काय करत नाही, या माध्यमातून सगळी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. प्रोसेस तर चालू आहे आणि चालू असताना सन्माननीय शिवसेनेने आज जो मोर्चा काढला आणि त्या मोर्चा काढून लोकांना भडकावायची भडका की तुमची घरं तुटणार आहेत, घरं तुटल्यानंतर काय होणार, तुम्ही मोर्चामध्ये सामील व्हा, लोकांना जबरदस्ती करून जमा करून मोर्चा काढायचा प्रयत्न केला. मोर्चा तर असफल झालाच, त्याचं क्रेडिट पण काय मिळालं नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं 7 तारखेला मी येतोय, त्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर 7 तारखेला जाऊ. आणि त्याचं क्रेडिट आता दुसरे घ्यायला जातात, मला वाटत नाही त्या क्रेडिटला काय फायदा आहे. हे लोकांनी आता दाखवलेलं आहे, मोर्चा तर असफल बाकी हे पण असफल असं आम्हाला वाटतं. क्रेडिट कोणी घेऊ नये. आता हे आमदार असल्यामुळे सभागृहात काय होतं, विधानसभेत काय होतं, मंत्रालयात काय होतं याची माहिती घेत असतात आणि क्रेडिट घेण्याचं माध्यम असतंय. आता कुठल्या पक्षाला क्रेडिट घ्यायचं? आता आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही मुख्यमंत्र्याकडे जाणारच. साहेब आपलं जर सत्ता आहे, आपले मुख्यमंत्री आहेत, तर ह्या लोकांच्या मध्ये मोर्चा काढतात, कोण काय करतंय ह्याच्या माध्यमातून तर होत असेल, तर आम्हाला मुख्यमंत्र्यांची बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री आम्हाला बोलवलं आणि तुम्ही लोकांसमोर जाऊन सांगा सन्माननीय मुख्यमंत्री येत्या महिन्याभरात एक स्कीम डिक्लेअर करून इम्प्लिमेंट करून काम चालू करायचा प्रयत्न कर. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महापालिका क्षेत्रामधील अनधिकृत इमारतींमध्ये तसंच झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचं योग्य ते पुनर्वसन करून क्लस्टर डेव्हलपमेंट योजना ठाणे जिल्ह्यात राबवावी या मागणीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. जोपर्यंत ही योजना ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यान्वित होत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण असंच चालू राहणार असल्याचं आमदार आव्हाड यांनी स्पष्ट केलंय. गेल्या 5 महिन्यात ठाण्यामध्ये 3 इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 87 जण मृत्युमुखी आणि 74 जण जखमी झालेत. ठाण्यात अनधिकृत धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यामुळे आता ऐरणीवर आलाय. आम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंटची आश्वासन नकोच घोषणा हवी. राष्ट्रवादी काँग्रेसने 15 दिवसापूर्वी ही घोषणा केली होती की आम्ही उपोषणाला बसणार, त्यानंतर कोणाची धावपळ झाली असेल तर मला माहित नाही. पण लोकशाहीतला अधिकार प्रत्येक पक्षाने वापरावा आणि प्रश्न तडीच न्यावा. आमची एवढी इच्छा आहे की मुख्यमंत्री जेव्हा कधी येणार असतील तेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंट लागू झालं असं जेव्हा स्वतःच्या मुखातनं सांगतील तेव्हाच आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी शिवसेना काल रस्त्यावर उतरली. काल सकाळी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवा या मागणीसाठी ठाण्यातून असंख्य गाड्यांसह हजारो शिवसैनिकांनी मंत्रालयावर जाऊन धडकले होते. मंत्रालयावर काढण्यात आलेल्या शिवसेनेच्या मोर्चानंतर राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी मात्र ठाणे जिल्ह्यातील बेकायदा बांधकामांना केवळ सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप केलाय. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर टीका केल्यानंतर
पालिकेमध्ये शिवसेनाच कार्यरत असल्यामुळे शिवसेनेमुळेच अनधिकृत बांधकामांचे पेव शहरात फुटल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. दरम्यान क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेचं श्रेय लाटण्यासाठी आता ठाण्यातील सर्व राजकारणी एकमेकांवर गुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. प्रत्येक पक्ष हा मोर्चे उपोषण आंदोलन करून आपण जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी किती प्रयत्नशील आहोत हे सिद्ध करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. या प्रकरणाबाबत आमदार एकनाथ शिंदे यांनीही भास्कर जाधव यांच्यावरही तोफ डागली असून जाधव जेव्हा नगरविकास राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी याबाबत लक्ष का घातलं नाही असा सवाल उपस्थित केलाय. शिवसेनेची सत्ता आहे हे आम्हाला मान्य आहे, परंतु या ठिकाणी जे IAS अधिकारी आयुक्त म्हणून जे पाठवले जातात ते सरकारचे असतात, त्यांना कोणी कारवाई करायला थांबवलं आहे? कोणी कधी सांगितलंय अनधिकृत बांधकाम तोडू नका म्हणून? आणि जे आज भास्कर जाधव जे आरोप करतायत ते देखील या राज्याचे 3 वर्ष नगर विकास खात्याचे मंत्री होते, मग त्यांना कारवाई करायला कोणी थांबवलं? कोणी अडवलं? त्यांनी कारवाई करायची होती, सगळे अधिकार त्यांच्याकडे होते. लोकांमध्ये धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, तो कसा सुटेल? सरकारमध्ये तुम्ही आहात, तो कसा सुटेल ते बघा, तो तत्काळ सोडवा आणि श्रेय घ्या आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं, TGSB मध्ये खाता आहे. हो आहे. गुड. ATM कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधून काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TGSB चे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले, आता बँकिंग इज नो टेन्शन यार. मुंबऱ्यामध्ये घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर सरकारनं जखमींना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी आणि दुर्घटनाग्रस्त लोकांचं जवळ स्थलांतर करावं, तसंच क्लस्टर डेव्हलपमेंट शासनाच्या माध्यमातून करावी जेणेकरून तेथील लोकांना आपल्या हक्काचं घर मिळू शकेल. यासाठी मनसेनं देखील आंदोलन छेडलं असून मनसेचे कार्यकर्ते आज उपोषणाला बसणार होते, परंतु कार्यकर्त्यांना पोलिसांनी उपोषणाची परवानगी नाकारली. तसंच मनसेच्या आराधना टॉकीज जवळील मुख्य कार्यालयाजवळ पोलिसी बळाचा वापर करत मनसे कार्यकर्त्यांना अटक केली. पोलिसांनी मनसेच्या कार्यालयामध्ये घुसून कार्यालयात बसलेल्या महिलांना सुद्धा अटक करून आपल्या दंडेल शाहीचं दर्शन घडवलं. यावेळी मनसेचे शहर प्रमुख निलेश चव्हाण यांनी सांगितलं की पोलिसांनी जरी आम्हाला इथे उपोषणाला बसण्याची परवानगी दिली नसली तरी आम्ही जेलमध्ये उपोषण करू, तसंच जामीन देखील घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबऱ्यासारख्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजासाठी जो निधी असतो तो निधी वापरून त्यांच्यासाठी एक वसाहत उभी करावी जेणेकरून क्लस्टर डेव्हलपमेंट योजना चांगल्या रीतीने राबवता येईल, ही तिसरी मागणी. आणि क्लस्टर डेव्हलपमेंट करताना ती शासनाच्या मार्फत करावी जेणेकरून गोरगरिबांचे अश्रू व्यवस्थित पुसले जातील. ते करताना चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या आणि शासनाचा सहभाग MMRDA म्हाडा यांच्यासारख्या संस्था अशांनी मिळून जर ते काम केलं तर चांगल्या दर्जाची घरं तयार होतील. अनधिकृत घरातून अधिकृत घरात जाताना लोकांना चांगल्या दर्जाचं घर मिळेल ह्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या मागण्या घेऊन आम्ही उपोषणाला आज बसणार होतो. शांततेच्या मार्गाने आम्ही करत असलेल्या आमच्या आंदोलनाला शासनाने दडपायचं ठरवलेलं आहे. आपण जर इथे बाहेर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि आम्हाला पोलीस परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा जो आमचा अधिकार आहे तो सुद्धा अधिकार आमच्यापासून आज हिरावून घेतला जातोय. पण आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहोत, आम्ही काय मागे हटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय असं इतर लोक येऊन सांगतात, मुख्यमंत्री स्वतः पुढे येऊन का नाही सांगत? अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुख्यमंत्र्यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटला मान्यता दिल्याची घोषणा केली रवींद्र फाटक यांनी. लोकांना हक्काची घरं मिळावीत आणि क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला मंजुरी मिळेपर्यंत उपोषण करणार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे पोलिसांची दंडेलशाही. मनसेच्या कार्यकर्त्यांना कार्यालयामध्ये घुसून केली अटक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता: आवाज माझा, साहस बिल्डिंग, 2rd मजला, सत्यम कलेक्शन समोर, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.